हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। मला वाटते की माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांना शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने अनेक कामकाजाच्या संधी उपलब्ध झाल्या। जेव्हा केव्हा शिवसेना प्रमुखांचे चरण स्पर्श करण्याची संधी प्राप्त झाली, एक अद्भुत अनुभव त्यांच्या चरण स्पर्शाचा त्या ठिकाणी मी स्वतःही अनुभवलेला आहे। मला वाटतं की एक दैवी शक्ती शिवसेना प्रमुखांमध्ये त्या ठिकाणी होती आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण या शिकवणीनुसार आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहोत। एखादा बाळासाहेबांबरोबरचा आपला एक आठवण असेल जी कायम ती तुमच्या हृदयात किंवा ज्ञानस्पर्शात राहील। तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकिना झाले, चांगले अभ्यास तरी ना झाले, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांचे वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही। लवकरच अॅक्च्युअलेट ऍप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पावा। पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी। मला वाटतं की 2004 विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि त्यापूर्वी पण आम्ही सारखं मालेगाव तत्कालीन दाभाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडावा या संदर्भात विनंती करायचो आणि जेव्हा तो मतदारसंघ सुटला नाही आणि मग आम्ही काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना प्रमुखांना भेटायला गेलो। दाभाडी विधानसभेचं तत्कालीन परिस्थिती साहेबांच्या कानावर विशद केली आणि तिथली परिस्थिती सांगितल्याच्या नंतर त्यांचे आशीर्वाद घेऊन तेव्हाच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरं जाण्याचा निर्णय केला। त्यांचे चरणस्पर्श करीत असताना एक अद्भुत शक्ती जसं मी आताही बोललो आपल्याला त्या ठिकाणी अनुभवते आणि तो अनुभव त्याही वेळेस मला मिळाला। आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या पदापर्यंत काम करतो हे केवळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि मालेगाव तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादामुळे। बाळासाहेबांची जर आपण पाहिलं तर अनेक पक्षातले जे त्यांचे नेते होते ते त्यांना मानत होते, मात्र दुसरीकडे आपण पाहिलं काल जो प्रकार घडला त्या तो कितपत योग्य होता आणि तो त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की एक राजकीय विचारांच्या पलीकडचं शिवसेना प्रमुख हे व्यक्तिमत्व होतं आणि अधिकृतपणे जर म्हटलं तर शासनाने राष्ट्रीय पुरुष म्हणून पण त्यांना घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि शिवसैनिकांना तर विशेष अधिकार आहे। वादविवाद होऊ नयेत म्हणून आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब अनेक खासदार आमदार शिवसैनिक कालच त्या ठिकाणी स्मृतीस्थळाच्या दर्शनावर गेलेले असताना ते तिथून बाहेर गेल्याच्या नंतर काही अल्पसंतुष्ट लोकांच्या माध्यमातून त्या पवित्र स्थळाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। मला वाटतं की उठसूट 24 तास राजकारण करणं ही गोष्ट बरोबर नाही आणि आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती पण नाही। सर, एकंदरीत राम कदम यांनी म्हटलंय की बाळासाहेब ज्या मातोश्रीतून मोठमोठे निर्णय घ्यायचे किंवा ज्या कार्यालयातून काम करायचे ते कार्यालय म्हणजे ती मातोश्री सुद्धा सर्व शिवसैनिकांसाठी आजच्या दिवशी खुली करावी असे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतून बांधलेलं कसं नाही। मला वाटतं हे त्यांचे विचार असतील। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक हिंदू माणसाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या देशभक्ताच्या हृदयामध्ये आहेत। माझी आपल्याला विनंती आहे की आपण तो विषय समजून घेण्याची आवश्यकता आहे। ती न्यायालयीन बाब आहे, त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही। आपण जर या संदर्भातली माहिती घेतली तर आपण जे काही नाव घेता त्या
तत्कालीन चेअरमनने शेतकऱ्यांची बँक असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मूळ प्रस्ताव 1.5 कोटीचा असताना 2.80 कोटी, तदनंतर परत 2.5 कोटी, परत 2.40 कोटी, असं 7.46 कोटी रुपयाचं कर्ज आपल्याच मातोश्री असलेल्या रेणुका देवी यंत्रमाग प्रकल्पाला दिलं. ज्या प्रयोजनासाठी ते कर्ज दिलं त्या प्रयोजनासाठी ते वापरण्यात आलं नाही. साधारणतः 2013ची काहीतरी ती गोष्ट असेल. आतापर्यंत त्या कर्जाचे 32 कोटी रुपये झाले, 1 रुपया फेडला गेला नाही. आणि मग आता बँक जर ते कर्ज वसूल करत असेल, कारण ठेवीदारांचे पैसे दिले जात नाही, शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, एकेकाळी संपूर्ण आशिया खंडामध्ये अग्रेसर असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अशा काही कर्जाच्या मुळे अडचणीत आलेली आहे. ठेवीदारांचे पैसे दिले जात नाही आणि म्हणून बँक जर ते कर्ज वसूल करत असेल, आणि हे सर्व रेकॉर्डवर आलेलं आहे, माननीय न्यायालयाने अतिशय स्ट्रॉंग स्ट्रक्चर पास केलेले आहेत, हा ठरवून केलेला घोटाळा आहे, आणि त्या संदर्भात जर कायदा कायद्याचं काम करत असेल, कारवाई होत असेल, तर राजकारणाचा प्रश्न कुठे येतो? म्हणजे तुम्ही तुमचं पाप लपवण्याच्यासाठी राजकारण अशी ढाल पुढे करणार. माननीय न्यायालय जे निर्णय करत आहे, आदेश देत आहे, त्यांना काही महत्व नाही का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.